सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित मे है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे मे चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाय वाला प्यार आपल्यातल्या एकाला घरी जावं लागणार आहे बिफोर गोइंग टू द नेक्स्ट रिझल्ट मला ह्या दोन मुलांबरोबर जरा सविस्तर बोलावं लागेल सम्राट पाटील आणि ढवल बेटबावकर हा रिझल्ट देण्याच्या आधी मला तुमच्या पॅरेंट्स कडून एक लेटर लागेल लेटर कसलं नाही म्हणजे तुम्ही हा जो सी ग्रेड पराक्रम केला ना त्याबद्दल तुमच्या पॅरेंट्सना काय वाटतंय याचा फीडबॅक हवाय मला रिटर्न 20 रुपये 20 काय रे आज लय लाडात इल हा लय मदत करतो माका काय व्हाया काय माय ओल्ड फेअर लेडी म्हटलं आज तुला जरा हेल्प कर माका शेंडी लावू नको काय व्हाया तर सांग आजी पुरे 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 काय तर सांग ते मी पास झालोय ना म्हणून मला जरा ना ते मी पास झालोय हे तुला कळलंय असं लेटर हवंय तू पास झालंस मा मग तुका लेटर कशाक व्हाया त्यांचं विश्वास नाही तू मला रिझल्ट सांगशील अगे नाही ना आजी तसं नाही अगे तुम्ही मी पास झालोय पण ते आपल्याला जरा सी ग्रेड मिळालंय ना म्हणून लेटर पाहिजे शी गावलो तर मी कशाक लेटर देव माझी काय त्यात चूक चूक त्यांची माझ्याकडून कशाक व्हाय त्यांना लेटर अगे नाही 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 आजी ते कसं आहे की सी ग्रेड मिळालं ना मला सी ग्रेड खूप कमी आहे कमी म्हणून त्यांना लेटर हवंय अरे देवा मग मनवाकडसून पण घेतले लेटर मनवाला कशाला लेटर अरे ते का ओ गावलो मा शी नंतर येताना ओ आजी तो ओ तुला काय करायचंय आजी तू दे ना मला लेटर नाही देऊचंय लेटर आजी देऊचंय नाही मी स्वतः येतलंय कॉलेजात आणि त्या हेडमास्टरला विचारतलंय काय नाटक लावलंय ना या आजी 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 तू कॉलेजला नको येऊ तू 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 लेटर दे ना मला लेटर दे दोन ओळींचं असं पटपट पटपट लेटर दे मी लेटर लिहितो तू अंगठो दे अंगठो तर अजिबात देऊचंय नाही अरे का म्हणजे काय माझी प्रॉपर्टी या दुकान सौताच्या नावावर करून घेतल्या त्यांना तर आजी अग त्या हेडमास्टरच ना एवढा मोठा कॉलेज आहे तुझं हे दुकान का घेईल तू दे ना बाई लेटर दे ना मला लेटर दे ना नाही म्हणून सांगितले ना नाही म्हणजे नाही अग आजी दे ना लेटर मला प्लीज प्लीज दे ना एकदा सांगितलंय ना नाही देऊचंय म्हणून तर चालतो चल म्हणून सांगते चल तरीच माका मस्को मारी होती
शट अप यू हुलिगन, मला नाही ऐकायची सवय नाही. हो सर, पण माझ्या घरच्यांना लगेच तुम्हाला भेटायला वेळ नाहीये सर. नाही म्हणजे, नाही म्हणजे काय? ते कोण टाटा बिरला लागून गेलं की काय? की त्यांना हे कॉलेज म्हणजे पाळणा घर वाटतंय, या झिपऱ्या बाळाला सोडलं आणि संध्याकाळी घेऊन गेलं. सॉरी सर, पण माझ्या घरच्यांना खरंच यायला नाही जमणार सर. त्यांना नाही जमणार ना, मग मलाही तुला कॉलेजमध्ये बसून द्यायला जमणार नाही, दॅट्स ऑल. सर प्लीज माझं ऐकून घ्या सर. शट अप. हे पेन आठवते तुला? सर सॉरी सॉरी सर. ह्याच पेनाने तू माझ्या तोंडावरती शाई उडवली होतीस, आठवते? सॉरी सर सॉरी सॉरी. त्याच वेळेला मला तुझ फ्युचर दिसलं होत. मी ह्याच पेनने तुझ्या रस्टिकेशन लेटर वरती सही करतोय. प्लीज असं करू नका सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. अब वो दिन आ गया है मुन्ने. सर प्लीज सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. शट अप मुन्ने, गेट आउट. सॉरी सर. गेट आउट. फायनली आज सम्राटने घरी फोन केला. अरे वा, केला का? काय मग घरचे पाठवतात लेटर? लेटर नाही, अख्ख नॉवेल पाठवत आहेत. म्हणजे? अगं त्याचे मामा येत आहेत. काय रे सचिन, काय झालं? सचा काय झालं? काय झालं नाहीये, पण झालं तर जमाय. काय? रस्टिकेशन. सर बोलले घरच्यांना घेऊन ये, नाही तर तुला रस्टिकेट करतो. अरे मग एवढंच ना, घेऊन ये की मग घरून कोणाला तरी. घरच्यांना आणण्यासाठी आधी त्यांना रिझल्ट सांगायला नको. म्हणजे तू अजून तुझा रिझल्ट घरी सांगितला नाहीस? कसं सांगणार? एक तर माझ्या लोकांच्या घराची धुनी भांडी करून कसं बस मला शिकवते. तिला माझ्या रिझल्टचं असं कळल्यावर किती वाईट वाटेल. माझ्या बापाला सांगायचं म्हटलं रिझल्टचं तर त्याला आधी शुद्धीवर आणावं लागतं. दोन लहान बहिणी आहेत रे मला, घर चालावं ना म्हणून त्या पण कामावर जातात. अरे पण मग चाचा, एवढे सगळे प्रॉब्लेम्स होते तर तू आधीपासूनच नीट करायचा होतास ना अभ्यास. तुम्हाला काय वाटतं? मला नाही वाटत अभ्यास करावा असा. पण कधी करू अभ्यास? सकाळ पेपर लाईन टाकण्यात जात आणि रात्री हॉटेलचे पार्सल पोहोचवण्यात. सॅटरडे संडे कॅटरिंगच्या कामासाठी जातो माहिती लग्नात. सचा, अरे खर तर ना तू एवढी सगळी कामं करून कॉलेज करतोस याच खूप कौतुक आहे रे. हा ते तुला निरव, प्रिन्सिपलला त्याच काय आहे? जाऊ दे सोड. एक्झामच्या वेळेला मीच माती खाल्ली ना, त्याला ते तरी काय करणार. म्हणजे काय झालं परीक्षेच्या वेळी? अरे आपल्या सुपर सिनियरने मला एका विषयाचा पेपर दिला होता. मला पण दे ना मॅजिक पेपर, प्लीज प्लीज प्लीज. हो 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 हो, देणार देणार देणार, पण एका कंडिशनवर. कोणती? मी दिलेला पेपर मी म्हणेन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा. साहिल तुला आठवत? तुला द्यायला आलो होतो मी पेपर. साहिली तुझ्यावर का, मी पण जर पेपर घ्यायला नकार दिला असता ना तर आज एक केटी मला कमी लागली असती आणि अशी रेस्टिगेशनची वेळ पण आली नसती. अच्छा अरे डोंट वरी, तू टेन्शन नको ना घेऊ प्लीज. म्हणजे काहीतरी मार्ग निघेल नक्की. कसला मार्ग? मला तर एकच मार्ग दिसतो, हाचा मार्ग. नाही, याहून चांगला मार्ग आहे आपल्याकडे.
सर प्लीज सर, पण सर तुम्हीच प्रिन्सिपल सरांशी सचिन विषयी बोलू शकता. अरे पण मी बोलून काय होणार आहे. हे बघ, एखाद दुसरा विषय असला असता ना मी काहीतरी बोललो असतो, पण तीन विषय. हे बघ, सर म्हणतील की त्याला अभ्यासात इंटरेस्ट नाहीये. नाही सर, तसं नाहीये. म्हणजे त्याला इंटरेस्ट आहे अभ्यासात, फक्त त्याला अभ्यास करणं शक्य होत नाही. शक्य होत नाही म्हणजे? ऍक्च्युअली सर त्याच्या घरची परिस्थिती खूपच बेताची. त्याच्याही लोकांच्या घरी घरकाम करून कसं बसं घर चालवते. हो, आणि त्यांना हातभार म्हणून सचिन सुद्धा छोटी मोठी कामं करतो सकाळ संध्याकाळ, प्लस वीकेंड्सला लग्नाची कामं घेतो. म्हणून या सगळ्यामुळे त्याला अभ्यासाला वेळ मिळत नाही सर. पण तसं असेल ना तर फक्त मी सरांशी बोलून काहीच होणार नाहीये. त्याला सुद्धा या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सर तो करेल प्रयत्न, त्याची खरच इच्छा आहे शिकायची, त्याला फक्त आपल्या मदतीची गरज आहे सर. येस सर, तर प्लीज तुम्ही प्रिन्सिपल सरांशी बोला ना. कारण सर प्रिन्सिपल सरांनी त्याला रस्टिकेट केलं ना तर त्याचं वर्ष वाया जाईलच, पण या वर्षभरात जर त्याचा अभ्यासावरून मन उडालं ना तर त्याचं आयुष्य पण वाया जाईल सर. पटतंय मला. आणि तसा तो मुलगा हुशारी आहे. हो सर, मागे तुम्ही आम्हाला मसाज बॉलचं प्रोजेक्ट दिलं होतं, किती छान केलं होतं त्याने. आणि सर तुम्ही त्याचं कौतुक पण केलं होतं, आठवत आहे ना? हो, पण ते त्याच्या आउट ऑफ बॉक्स थिंकिंग साठी. पण तेवढ्याने होत नाही, त्याला अभ्यासाची जोड लागतेच. हो सर, तो करेल अभ्यास आणि त्याला लागली तर आम्ही मदत करूच. ऑफकोर्स ऑफकोर्स, अगदीच मदत करू. पण सर तुम्ही प्लीज प्रिन्सिपल सरांशी बोला ना याबाबत, म्हणजे त्यांच्या एका हट्टापाई सचिनचं अख्खा आयुष्य नको वाया जायला. ठीक आहे, मी लगेच सरांशी बोलून बघतो. लगेच नाही, लगेच नाही. का? म्हणजे प्रिन्सिपल सरांचा जरा मूड बघून ते शांत निवांत असताना बोला. हो, पण आता ब्रेकच सुरू आहे, ते निवांत असतील. नाही सर, ब्रेक जरी सुरू असला तरी आपल्या घरात वादळ शिरल्यावर कोणी शांत राहत का? वादळ? नमस्कार. नमस्कार, तुम्ही कोण? मी मामा. मामा म्हणजे कोण? कुठले मामा? कंस मामा की शकुनी मामा? नाही नाही, मी हे सम्राटचा मागे काय करतोस याचा मी मामा, आणि हा माझा जावई होणारा. जावई? हा, त्याचं लग्न सुद्धा ठरलं तरी चा अभ्यास करत नाही, रात्र रात्र बसून नुसता फोनवरती बोलत असतो. नाही हो, किती वेळा सांगितलं एक फोन करत नाही म्हणलं तर. सारखा अभ्यासच करत असतो. हो, मग ह्याला सिगरेट कशी काय मिळाली? नाही, मी सांगतो ना, तुमचा हा भाचा आहे ना, भाचा जावई, तो अभ्यास कमी आणि सोशल वर्क जास्त करतो. सोशल वर्क काय सांगतायत सर? तुला इथं अभ्यास करायला धाडाय का सोशल वर्क करायला धाडाय? माफ करा सर, ते काय लहान आहे ना अजून. हा लहान आहे. तू कोण? कशाला पाठवला? माझ्या बरोबर. अरे ऐकतो, तुम्ही असा आतमध्ये नाही येऊ शकत. असं काय? एक मिनिट, तू हलू नको रे. काय काय गोंधळ काय? हे आजी जो आहे हे एंट्री गेट वर साइन पण नाही करत आहे, मी अंगठा पण नाही देत आहे. मी तुका मागच्या एकच सांगितलंय, मी अंगठो देऊचय नाही. अरे बाबा, हे बघ, त्या अंगठा देत नाहीयेत ना, मग का जीव काढतोस तू तरी? आणि आजी, तुम्हाला जर का अंगठा द्यायचा नसेल तर परत परत कॉलेज मध्ये कशाला येतात तुम्ही? हो सरानू, मी फुकट हाऊस म्हणून लालबाग सुनीलय ना इकडे. तुम्ही नाही नाही ती नवीन नवीन नाटक लावता असं मागे म्हणून यावचा लागला. मी काय नाटक केली? हा, माझ्या नातवाकडे तुम्ही लेटर कशासाठी मागितलास? तुमचा नातू? धवल 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 मिठबावकर, त्याची आजी येते. मी ओळखतो. सम्राट? अरे कसं असस पोरा? अरे तू कसं हर लेटर? म्हणजे तू पण काय हो? एवढी सगळी लेटरा घेऊन तुम्ही खै धाडतालास? धाडतालास नाही नाही, कुठे पाठवा बिठवायची नाही ती. मग कशासाठी मागतास? कशाला म्हणजे? अहो, तुमच्या नातवाला कमी मार्क मिळाले, कमी ग्रेड मिळालीये, सी ग्रेड. मग त्याची काय चूक? माझी चूक आहे? हा, तुमचीच चूक असा.
माका जर ते का एबीसीडी घरात बसून शिकवचा असता तर मी हय कशाक धाडलं असतं? मीच घरात बसून शिकवलं नसतं? हे बघा, आम्ही इकडे त्याला फक्त अभ्यास शिकवतो. अभ्यास करणं ही त्याची जबाबदारी आहे. मग फी कशासाठी घेतात? फी कशासाठी घेतात? हे बघा मास्तरांनो, आम्ही आमच्या पोरांका इकडे शिकण्यासाठी पाठवतो. तर तुमचा काय ता बी चा सी बी मला सी चा बी म्हणायचा का? हा तास्ता ता करून घेणार ह्या तुमचा काम असा. आता याच्या नंतर तुमच्या लेटरासाठी मी माझी खेटरा जिजवचंय नाही, सांगून ठेवतोय. ठीक आहे जी, आता ह्याच्या पुढे मी लालबागला येत जाईन. मी येऊन सांगेन कि तुमच्या नातवाला कमी मार्क्स मिळालेत, त्याचा अभ्यास घ्या. अभ्यास? मी अभ्यास घेतल? ओ मग दुकानदार कोण बसताला तुम्ही? हे पहा आजी, आम्ही काय इकडे तुमच्या नातवाचा अभ्यास घ्यायला बसलेलो नाही होत. मग कॉलेज कशासाठी काढलात? पोस्टपोन खेळात तर काय नाही. जर याच्या नंतर माझ्या नातवाक सी मिळाला ना तर मी तुमची पोलिसात कंप्लेंट करतलय. हा माझी कंप्लेंट? ठीक आहे. हा माल खराब निघालो तर गिराईक जाता की नाही पोलिसात? हे पा, हे काय ते किराणा मालाचं दुकान आहे, ज्ञान दानाची जागा आहे. दानाची ना? मग ते का फुकट शिकवा? होई तेवढी लेटर देतोय मी तुमका. फुकट शिकवलं तर अहो पगार कोण देणार? हा आता कसा बोललास? काय पगार मिळता ना तुमका? पगार मिळता मा तुमका? मग त्याच्या बदल्यात त्याका व्यवस्थित शिकवा. ठीक आहे आजी, त्याच्या पुढे मी तुमच्या मुलाला शिकवेन. त्यांनी पेपर लिहिला नाही तर त्याचा पेपर मी लिहीन. कशा? माझं नातू का ऐकाऊ नाही असा? त्याचो पेपर तो लिहित, तुम्ही फक्त व्यवस्थित शिकवचं काम करा. गेट आउट. तुम्ही कशा गेट आउट? मीच गेट आउट. मी काय इकडे रवा की लय नाही जातय मी. गेट आउट रे. चला तू माझ्या मागसून येऊ नको. चला चांगलंय मा. चल रे साहेब. हा साव कशा? होय सर. ते सम्राटचं थोडं सांभाळून घ्या, करेल तो अभ्यास. गेट आउट. आला साथ पहिल्यांदा लवकर, मग आता वाट बघ. म्हणून आपण अरे रुचिरा, बघितलास? बघितलास रिझल्ट? हो. अगं हो काय सांग ना. मग गेस वॉट मला डिस्टिंक्शन मिळालं. डिस्टिंक्शन? रे बाप रे, काय बोलते? अरे नाव काढलंस ग तू आपलं. आज खुश तर बहुत होंगे. डिस्टिंक्शन जो मिला है तुम्हें तो मीठी नहीं मारोगे मुझे. हाय 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 हाय. आजी अगं तू कधी आलीस? तू तर दुपारी येणार होतीस ना? मी काय पाऊस असय ठरल्या येळे की येऊ? तो सुद्धा आजकाल पडणार नाही येळेवर. हो ना, माका आत्ता येळ होतो म्हणून आत्ता येईल. काय रे ह्या करूक पाठवतय मी तुका कॉलेजात? होय काय 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 पोरिंग का मिठी मारू? आजी मी मिठी मारत नव्हतो. मुस्कट फोडीन, माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी. साधा मनवा गिचन सांगितलंय त्याचं का जमणार नाही? खायच्या पोरीत मिठी मारत आजी तू पण ना.
मी काय तशी मिठी मारत नव्हतो. मग कशी मारत होता? मी बहीण भाऊची मिठी मारत होतो. बहीण भाऊ? तिला भाऊ नाही माहितीये. मागच्या दिवाळी तिचा भाऊ लाइटिंग करताना शॉक लागून गेला बिचार. तिचा भाऊ आपल्यासारखा दिसतो म्हणून म्हणून मला बघून ती भाऊक होते. म्हणून आपल्याला तिने भाऊ मानले. आणि तू ना. अरे मग आधी सांगायचं ना. तू बोलायला देशील तर ना. लवंगी फुटल्यासारखी आपली फाट 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 बोलत सुटली पुरे. आपलं ते असत. माका येळ होता दुकानावर जाऊचा. बाबण्याक बसवून इलय. जा 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 जा. काय लागला सवरला तर सांग. हा काळजी करू नको. नाही नाही. काय म्हणाले आजी? सांग ना. अग काय म्हणणार. आजी म्हणाली पसंत आहे पोरगी. मग काय?